नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. आमदार शिवाजी कर्डिले हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल मी माफी मागतो. यापुढे असे होणार नाही असे डॉक्टर सुजय विखे यांनी आमदार शिवाजी कर्डिले समर्थकांना असे आश्वासन दिले. मी आपली सगळ्यांची माफी मागतो, कारण की आता वैचारिक लढाई किंबहुना या खालच्या निवडणुकीमध्ये झालेल्या टीकेला किंवा झालेल्या गोष्टीला मी बदलू शकत नाही, पण यापुढे या गोष्टी घडणार नाहीत एवढं आपल्याला 100% आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्डिले साहेब यांच्यावरती बंधन लॉनला जो मेळावा झाला तिथं सुद्धा एकदम खालच्या दराची त्यांना वागणूक देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती घनस्पाशी टीका करण्याचं काम केलं, ते सुद्धा दादा आम्ही या ठिकाणी सहन केलं. त्याच्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी अचानकपणे साहेबांना माहीत न होता आम्ही सुजयदादांना सांगू इच्छितो की एक काल पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतली. पत्रकार परिषद का घेतली, कशासाठी घेतली, की आता वरून राज्य देश पातळीवरून भाजप शिवसेनेची युती आहे.